खाद्य सफरच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। भारत जगातील सर्वात समृद्ध देश। शेकडो वर्षांपूर्वी इथे अमाप नैसर्गिक साधन संपत्ती होती। सोनं पिकवणारी सुपीक जमीन होती। शेतकरी, शेतमजूर, मध्यम वर्ग, व्यापारी वर्ग, समाजातले सगळेच घटक समाधानी होते। भारतात एक समृद्ध संस्कृती सुखाने नांदत होती। भारताची साधन संपत्ती संपन्नता पाहून परकीयांना या भूमीवर राज्य करण्याचा मोह आवरला नाही। परकीयांनी भारतावर आक्रमण करून सत्ता स्थापन करून राज्य करण्याचा आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। शेवटी सहनशीलता संपली, इंग्रजांची सत्ता उपटून फेकण्याची वेळ आली तेव्हा देशातला प्रत्येक जण पेटून उठला। अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवू लागला। प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच स्वप्न होतं, स्वातंत्र्याचं स्वप्न। तलवार की नोक पर या एटम बॉम्ब के डर से कोई हमारे देश को झुकाना चाहे, दबाना चाहे, ये देश हमारा दबने वाला नहीं। अगर देश को उठना है, पुरुषार्थ करना, हम सबको पुरुषार्थ करना। मैं अपने आप को उसमें शामिल करता हूँ, अपने जो सहयोगी मिनिस्टर हैं बैठे हैं उन सबको शामिल करता हूँ कि हमको अनवरत परिश्रम करना पड़ेगा तब जाके ये देश उठेगा। भारत कोई 5 साल, 10 साल, 100 साल जीने का देश नहीं है। हजारों साल जीवित रहा है और हजारों साल और इसको जीवित रहना है। हिंदुस्तान को कोई नहीं मार सका है आज तक। दुनिया की कई देश की हस्तियां मिट गई, ये देश कभी नहीं मिटा। शेवटी तो दिवस उजाडला, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, भारत स्वतंत्र झाला। तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947। आज भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची होळी करणाऱ्या त्या प्रत्येक भारतीयाला खाद्य सफर, लोकशाही मराठी आणि सिद्धांत आर्ट्स कडून मानाचा मुजरा आणि अभिवादन। आपल्या सर्वांसाठीच हा स्वातंत्र्य दिन खूप स्पेशल आहे। संपूर्ण देश 75वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय। कोणी घरावर तर कोणी डीपीवर, कोणी शेतावर तर कोणी सीमेवर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करतोय। प्रत्येक जण आपापल्या परीनं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय। या निमित्तानेच आधार सोशल ट्रस्ट पुणे यांच्या वतीनेही 75वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एका अभिनव पद्धतीनं साजरा करण्यात येतोय। आपली खाद्य सफरची टीम सुद्धा या अमृत महोत्सवाच्या अनोख्या आनंदात सामील झाली आहे। आधार सोशल ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात मानवी साखळीच्या माध्यमातून तयार करून भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जातीय। अशा अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच करण्यात येत असते अशी माहिती संस्थापक अध्यक्ष श्री संतोष एकनाथ चाकणकर यांनी दिली। सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी मनापासून या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं 15 ऑगस्टचा आपला हातचा दिवस 75 वर्ष साजरं करत असताना मनापासून अभिमान वाटतो की या भारत देशाचा मी एक नागरिक आहे। आणि हे संपूर्ण 75वे वर्ष स्वातंत्र्यदिन साजरं करत असताना ज्या क्रांतिकारकांनी, ज्या थोर पुरुषांनी, ज्या आमच्या इतिहासकारांनी, ज्या आमच्या शहीद जवानांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो त्यांना। आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे आम्ही या इथपर्यंत वाटचाल करू शकलो। आज जगामध्ये विकसनशील देश म्हणून भारत ज्या पद्धतीनं वाटचाल करतो ही निश्चितच उल्लेखनीय आहे। भारत हा संपूर्ण युवकांचा देश म्हटलं जातं। आज तरुण या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये फार चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना आपण पाहतोय। आमचे शिक्षक असतील, आमचे डॉक्टर्स असतील, आमचे संशोधक असतील, आमचे इतर प्रत्येक क्षेत्रातले जे काही अग्रणी असतील ते या लोकांनी फार चांगलं योगदान दिल्यामुळे भारत देशाची वाटचाल जगाच्या पटलावरती चांगल्या पद्धतीने चालू आहे। अशी वाटचाल ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू। याच माध्यमातून जो स्वातंत्र्य दिनाचा जो काही कार्यक्रम आखला गेला आहे तर तो कार्यक्रम आवर्जून साजरा करत असताना या धैर्याच्या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून हा सार्वजनिक ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित केला जातो। या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं।
या परिसरामध्ये नागरिक असा कॉमन सोहळा असल्यामुळे फार चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवतात, कारण अनेक शासकीय कार्यालयामध्ये जाण्यासाठी मर्यादा असतात, म्हणून या ठिकाणी थोडंसं मोठ्या प्रमाणावरती हे साजरं केलं जातं. या माध्यमातून आम्ही 102 वर्ष वयोमान असणाऱ्या, म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ पाहिला आहे, अशा वयस्कर काकांचा सन्मान त्या निमित्तानं केला. तिथून आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलेल्या 21 गिर्यारोहकांचा देखील सन्मान केला, कारण त्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या क्रिटिकल वातावरणामध्ये त्या हवामानाचा सामना करत तिथपर्यंतचा प्रवास केला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पचं एक चांगलं शिखर त्यांनी त्या ठिकाणी सर केलं, या माध्यमातून आमच्या तरुणांना प्रेरणा मिळते. जिद्द आणि साहस त्याच्यामधून थोडंसं डेव्हलप होण्याचा प्रयत्न जो काही त्यांनी केला, तर त्याच्या माध्यमातून इथल्या परिसरातल्या आमच्या युवकांना, आमच्या माता भगिनींना चांगली प्रेरणा मिळून अनेक जे काही खेळाडू किंवा तरुण असतील याच्याकडे आकर्षित झालेत. आणि त्यांनीसुद्धा पण केलेलं आहे की आम्ही अशाच पद्धतीचं चांगलं खेळामध्ये किंवा इतर ट्रेकिंगमध्ये आम्ही त्यांचं करिअर करण्याचा प्रयत्न करू. त्याचसोबत एक आगळावेगळा उपक्रम नागरिकांमध्ये देशभावना आहे आणि ती आणखीन देशसेवा ती प्रज्वलित राहावी, ती देशभावने देशसेवेची ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी आम्ही एक वेगळा अभिनव उपक्रम आयोजित केला होता की जो 1000 फुटांचा प्रतिकात्मक तिरंगा मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदर्शित करून आपल्या तिरंग्याला, या भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्यासाठीचा तो आमचा एक प्रयत्न होता. तर तो मागच्याही वर्षी होता आणि याही 15 ऑगस्टला आम्ही तो साजरा केला. 15 ऑगस्टच्या निमित्तानं इथल्या या नागरिकांना आवाहन केल्यानंतरनं तो तिरंगा हातामध्ये पकडण्यासाठी नागरिकांची फार मोठ्या पद्धतीने लगबग सुरू होती. आमची छोटी मुलं, आमचे वयस्कर जे असणारे वयोवृद्ध आबालवृद्ध आहेत, माता भगिनी आहेत, तर तो तिरंगा आमच्या हातामध्ये मिळावा कारण तो आमच्यासाठी अभिमानाचं प्रतीक आहे. आणि आज मानवंदना आम्ही देत असताना, 15 ऑगस्टचा दिवस असताना आमच्या हातामध्ये तो येणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हे पाहून नागरिक प्रचंड रस्त्यावरती उतरले होते आणि किमान माझ्यामध्ये 1000 लोकं त्या तिरंग्याला हात लावण्यासाठी उभे होते, चांगल्या पद्धतीची मानवंदना दिली. आधार सोशल ट्रस्टच्या माध्यमातून हा आगळावेगळा उपक्रम आयोजित केलेला होता. राष्ट्रवादी परिवारसुद्धा आमचा त्याच्यामध्ये सहभागी होता. नागरिकांनी कुठेही या ग्रुपचा आहे किंवा या फाउंडेशनचा कार्यक्रम म्हणून त्याला पाहिलं नाही, तर आमच्या भारतीयांसाठी एक चांगला उपक्रम या माध्यमातून मिळतो आहे म्हणून नागरिक त्याच्यामध्ये हिरिरीने सहभागी झाले होते. धायरी परिसरामध्ये सुद्धा हा उपक्रम झाला आणि खडकवासला जो धरण आहे आपल्या जवळपास 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये आहे, पुणे शहरापासून ते अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंतचं पाण्याचं त्या ठिकाणी आम्ही पाणी पुरवतो, ते पुरवठा करणारं धरण आमच्यासाठी एक निसर्गरम्य स्थळसुद्धा आहे. पर्यटकांसाठी फार मोठी एक संधी त्या ठिकाणी मिळते आणि 1000-2000 पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. तर याच दिवशी आम्ही हा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे की भारतीय ध्वजाला मानवंदना देण्यासाठी 1000 पर्यटक त्या ठिकाणी आमच्या सोबत आले होते आणि त्या खळखळत्या धरणाच्या लाटांच्या वरती ते ठिकाण पूल आहे. त्या खळखळणाऱ्या लाटांच्या मागे असताना, उभा राहत असताना अगदी चित्त थरारक वातावरणामध्ये आमची लहानगी मुलं, आमचे वयोवृद्ध माणसं, आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यांना आनंद वाटला की खऱ्या अर्थानं 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आम्ही आज साजरा या ठिकाणी साजरा केला आहे. म्हणजे पर्यटकांसाठी ते पर्वणी असते की चला आपण काही सुट्टीच्या दिवशी हे करू कार्यक्रम, स्वातंत्र्यदिनाचा साजरा केल्यानंतर अनेक पर्यटक त्या ठिकाणी बाहेर पडलेले असतात, परंतु या संधीच्या माध्यमातून त्यांना वाटलं की आम्ही इथं आलो आहे, म्हणजे आम्ही आज खरं भाग्यशाली आहोत की या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. त्यांनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. लोकशाही चॅनल जो आपला मराठी चॅनल आहे, याच्या माध्यमातून आपण पाहतो की नेहमी वार्तांकन फार चांगल्या पद्धतीचं असतं. त्या चॅनलचं एक चांगली मोहीम आता सुरू आहे खाद्य सफर म्हणून, तर आम्हाला वाटलं की या सगळ्या 15 ऑगस्टच्या उपक्रमामध्ये या चॅनलचा सहभाग असावा म्हणून त्या चॅनलला आम्ही निमंत्रित केलं होतं. आणि आमचे सहकारी, त्या चॅनलचे जे काही सहकारी आहेत, तर ते सातत्यानं अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आमच्यासोबत असतात, परंतु या कार्यक्रमाला ते आवर्जून आले. तर मी खऱ्या अर्थानं लोकशाही चॅनलचे मनापासून धन्यवाद मानतो की लोकसहभागासाठी आपण सातत्यानं अग्रेसर असता. तर मी निश्चितच लोकशाही आणि हा जो काही सगळा उपक्रम केला, ज्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही सहभागी होते, मी सर्वांचंच मनापासून धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद. सिद्धांत आज प्रस्तुत खाद्य सफर.